करणार आहे उद्धव साहेबांच्या विरोधात काँग्रेसची बंडखोरी होणार आहे रामटेकमध्ये झालेली आहे ना, करायची काय? रामटेकमध्ये काँग्रेस पक्षाचे राजेंद्र मुळूक यांनी बंडखोरी केलेली आहे आणि आम्ही त्यांना विनंती केली की बाबा तिथे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे विशाल बरबटे, तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. पण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आमच्या सहकाऱ्यांनी त्यांचे उमेदवार उभे केले आणि ते मागे घेतलेले नाहीत. आता त्याचा काय परिणाम होतो आहे तो आम्हाला पाहावा लागेल. जळगाव जिल्ह्यामध्ये तिकडे पाचोऱ्यात ना, पाचोऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एक उमेदवार आहेत कोणतरी दिलीप वाघ म्हणून कोणतरी आहेत, ते त्यांना कोणी उभं केलं आहे मला माहीत नाही. अशा लोकांची हकलपट्टी व्हायला पाहिजे. आम्ही आमच्या पक्षातल्या अनेकांची हकलपट्टी केली आहे, काही ठिकाणी काँग्रेस पक्षानं सुद्धा हकलपट्टी केली आहे. पण श्रीगोंदा असेल, त्यानंतर पाचोरा असेल, अन्य काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार उभे आहेत त्यांच्यावरती त्यांच्या पक्षानं कारवाई केलेली नाही आणि ती का केली नाही हे आम्हाला एक गुड आमच्यासमोर आहे. आम्ही माननीय शरद पवार साहेब असतील, जयंतराव पाटील असतील, सुप्रियाताई सुळे असतील यांच्याशी आम्ही ही चर्चा केलेली आहे आणि बघू आता अजून एक पुढले काही 4-5 दिवसामध्ये काय कारवाई होते. आम्ही आमच्या सर्व बंडखोरांवरती कारवाई केली. आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळतो. काँग्रेस पक्षानं सुद्धा 20 पेक्षा जास्त त्यांच्या बंडखोरांवर कारवाई केल्याचं माझ्या निदर्शनास आलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सुद्धा त्यांच्या बंडखोरांवर कारवाई करावी अशी आमची भूमिका आहे, नाहीतर लोकांचा गोंधळ होईल. 17 तारखेला